नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठीच्या शुभेच्छा. आपण कालच्या तासामध्ये बघितलं की भारतामध्ये वैज्ञानिक परंपरा कशी आहे, सर्व जगामधील वैज्ञानिक परंपरा कशा आहेत आणि या जगामध्ये लागलेले शोध मानवी जीवनाच्या कल्याणासाठी आणि आरोग्यासाठी कशा पद्धतीने आजपर्यंत वापरत आलेलो आहोत किंवा मानवाचं जीवन सुसह्य व्हावं हे कशा पद्धतीनं त्यातून सिद्ध झालेलं आहे. पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये जर तुम्ही येथे गेला तर त्या ठिकाणी सर्वात दर्शनी भागामध्ये एक वाक्य लिहिलेलं आहे आणि त्याचा अर्थ असा होतो की या लॅबोरेटरीमध्ये संशोधन करत असलेले शास्त्रज्ञ आणि संशोधित केले जाणारे सर्व शोध हे मानवाचं कल्याण व्हावं आणि मानवाच्या भल्यासाठी त्याचा वापर व्हावा हीच सर्वांची इच्छा आहे. तर याचाच पुढचा भाग म्हणून आपण आता इयत्ता 11वीच्या केमिस्ट्री या विषयातील पुढील काही भागांचा उहापोह करणार आहोत. कालच्या आपल्या चर्चेमध्ये आपण असं बघितलं की केमिस्ट्री म्हणजे काय आहे, तर केमिस्ट्री म्हणजे कुठल्याही पदार्थाचं कंपोजिशन, स्ट्रक्चर आणि प्रॉपर्टी आणि या सर्वांचा परस्परांशी असणारा संबंध आणि त्या पदार्थांचा इतरांशी येणारा संबंध या संदर्भातलं विज्ञान आहे. कंपोजिशन म्हणजे काय, तर त्या पदार्थाचे कोणते घटक अस्तित्वात आहेत, कुठल्या घटकांपासून तो पदार्थ बनलेला आहे, त्या घटकांचा परस्परांशी कसा संबंध आहे म्हणजे त्याचा स्ट्रक्चर कसा आहे, त्यामुळे त्याचे कोणते गुणधर्म निर्माण झालेले आहेत आणि या गुणधर्मामुळे तो इतर घटकांशी कशा पद्धतीने वागणार आहे हे आपल्याला या केमिस्ट्रीमध्ये शिकायचं आहे. पदार्थाचे जे मूळ घटक असतात म्हणजे बेसिक कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ मॅटर आर ऍटम्स अँड मॉलिक्युल्स. आपण 8वी 9वी 10वीच्या अभ्यासामध्ये ऍटम आणि मॉलिक्युल बद्दल बरीचशी माहिती घेतलेली आहे. आपण हे ऍटम आणि मॉलिक्युल पाहू शकतो का, त्यांचं वजन करू शकतो का, किंवा त्यांना आपण त्याची जाणीव आपल्याला होऊ शकते का, किंवा त्यांच्या अस्तित्वाबद्दल आपल्याला काही अजून माहिती होऊ शकते का, ह्या सर्वांचा अभ्यास आपल्याला विज्ञानामध्ये करायचा असतो. या सर्वांचं एकमेकाशी असणारं क्वालिटेटिव्ह रिलेशनशिप म्हणजे कोणत्याही पदार्थामध्ये असणारे ऍटम्स आणि मॉलिक्युल्स म्हणजे अणू आणि रेणू आपण मोजू शकतो का, किंवा त्यांना नंबर्समध्ये वजनामध्ये आपण मोजू शकतो का, ह्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. पदार्थामध्ये असणाऱ्या अणूंचा आणि रेणूंचा त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीवर काय संबंध असणार आहे हे आपण काही प्रमाणात न्यूमरिकल व्हॅल्यूज म्हणजे गणिताच्या संख्येमध्ये काही गणित आपण मांडू शकतो का या संदर्भातला देखील आपण विचार करणार आहोत. आपण पाहिलं की केमिस्ट्री ही एक अतिशय महत्वाची शाखा आहे. केमिस्ट्री इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ब्रांच ऑफ सायन्स. ती कुठल्या अर्थानं महत्वाची आहे, कारण ती फिजिक्स, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स इतर अनेक विषयांशी संबंधित आहे. तुम्ही तिला वेगळं करू शकणार नाही, त्याला इंटर डिसिप्लिनरी असं आपण म्हणतो. तर मग हे इंटर डिसिप्लिनरी प्रमाणाचे काय उदाहरणं देता येतील, उदाहरणार्थ आपल्याकडे आता एप्रिल मे महिन्यामध्ये मान्सूनचे आगमन व्हायला सुरुवात होईल आणि मग आपल्याला हे जे वातावरणाचे हवामानाचे अंदाज असतात ते अंदाज आपल्याला केमिस्ट्रीचा काय उपयोग त्याच्यामध्ये होतो, किंवा मानवी जीवनामध्ये सर्वात महत्वाचा घटक असणारा मानवाचा मेंदू, हा मेंदू कसा चालतो, याच्यामध्ये ज्या नर्व्स असतात किंवा जे न्यूरॉन्स असतात यांच्यामध्ये केमिस्ट्री कशी असते, यांचं स्ट्रक्चर कसं असतं, ते कसं काम करतं, मेंदूचे संदेश एकमेकाला देण्यासाठी ज्या प्रकारचं संदेशाचं वहन केलं जातं ते कशा प्रकारे केलं जातं हे देखील आपल्याला बघायचं. कम्प्युटरचं काम कसं चालतं, संगणकाचं काम कसं चालतं, केमिकल इंडस्ट्रीमध्ये काम कसं चालतं, आपण आपल्या दररोजच्या नित्यनियमासाठी लागणारी किंवा शेतीच्या कामासाठी लागणारी खतं किंवा कीटकनाशकं, ऍसिड, बेसेस, अल्कलीज, सॉल्ट, रंग, पॉलिमर, प्लास्टिकच्या वस्तू, मेडिसिन, साबणी, कपडे धुण्याचा साबण, विविध प्रकारचे मेटल्स, त्या मेटल्स पासून तयार केलेले विविध प्रकारचे संयुग किंवा अलॉईज, हे सगळं जे काही तुम्हाला तुमच्या उघड्या डोळ्यांनी दिसतं हे सगळं काही केमिस्ट्री आहे. ही सगळी काही केमिस्ट्री ही त्याच 118 आणि त्याहूनही वाढत जाणाऱ्या पिरियॉडिक टेबल मधल्या मॉलिक्युल्सच्या
परस्परांशी असणाऱ्या संबंधातून किंवा रिएक्शन्स मधून तयार झालेली आहे हे जर आपण एकदा मनामध्ये घेतलं आणि दररोज सकाळी उघड्या डोळ्यांनी उघड्या कानांनी आपण जर या सृष्टीकडे पाहू लागलो तर या संपूर्ण जगामध्ये तुम्हाला केमिस्ट्री हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे याची जाणीव होईल. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये किंवा एकूण देशाच्या जडणघडणीमध्ये केमिस्ट्री हा फार महत्त्वाचा घटक असतो. म्हणजे असं मानलं जातं की एखाद्या देशामध्ये सल्फ्युरिक ऍसिड किती प्रमाणावर वापरलं जातं त्यावरून त्या देशाचा औद्योगिक विकास किती आहे हे ठरवलं जातं. आता तुम्ही असं म्हणाल की सल्फ्युरिक ऍसिड तर आपण दररोज दैनंदिन जीवनामध्ये कधीच वापरत नाही, तरी देखील आपला औद्योगिक विकास सल्फ्युरिक ऍसिडशी का निगडीत आहे? कारण सल्फ्युरिक ऍसिड हे एक इंडस्ट्रियल प्रॉडक्ट आहे आणि ज्याचा वापर मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्रियल प्रॉडक्ट्स बनवण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी केला जातो. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं खनिजापासून जर मूळ धातू शुद्ध स्वरूपामध्ये करायचं असेल तर त्यासाठी सल्फ्युरिक ऍसिड हा एक महत्त्वाचा घटक आहे. आज चायना सारख्या देशामध्ये जी मेटलर्जी इंडस्ट्री आहे त्यासाठी ते जगभरातून खनिज खोदून आपल्या देशामध्ये वाहून नेतात आणि त्या ठिकाणी त्याला शुद्ध स्वरूपामध्ये आणतात आणि ते चढ्या भावानं पुन्हा त्याच देशांना विकतात. म्हणजे मी जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये होतो तर ऑस्ट्रेलियामध्ये चीन मधल्या ज्या मोठ्या मायनिंग इंडस्ट्री आहेत त्या मायनिंग इंडस्ट्रीचं कामकाज 2000 किलोमीटर बाय 3000 किलोमीटर एवढं मोठं क्षेत्रफळ असणाऱ्या त्या ऑस्ट्रेलियामध्ये अनेक ठिकाणी त्यांची उत्खनन चालू असतात. त्यातून त्यांना लोखंड, कोळसा, मॅंगनीज, बॉक्साईट अशा विविध प्रकारची खनिजे मिळतात. जहाजाच्या जहाज भरून हे खनिज चीनकडे पाठवलं जातं आणि त्या चीन मधून त्याचं शुद्ध स्वरूपात तयार होणारी धातू हे चीनकडून अत्यंत चढ्या भावानं जगभरात विकले जातात. यावरून तुम्हाला अंदाज येईल की एखाद्या देशाच्या आर्थिक उलाढालीमध्ये केमिस्ट्री हा किती महत्वाचा घटक असतो. मानवी जीवनामध्ये अन्न हे खूप महत्वाचा घटक आहे आणि अन्नामध्ये जे काही असेल ते सर्व केमिस्ट्री आहे. आपण जी औषधं खातो ती सर्व केमिस्ट्री आहे, किंवा आपण कुठल्याही प्रकारचं जे मटेरियल वापरतो किंवा आपल्या जीवनशैलीमध्ये आपल्याला जगणं सुसह्य व्हावं म्हणून आपण समजा संगणक वापरतोय, मोबाईल वापरतोय, टेबल खुर्ची वापरतोय, फॅन वापरतो किंवा एअर कंडिशन वापरतो, मोटारी वापरतो, या सगळ्यांमध्ये केमिस्ट्री सामावलेली आहे. आपण शेतीमध्ये जी खतं वापरतो, पेस्टिसाइड वापरतो, इन्सेक्टिसाइड वापरतो, हे सगळे केमिस्ट्री. इवन आपण ज्याला पाणी म्हणजे जीवन म्हणतो हे सुद्धा हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोन एलिमेंटनं बनणारं एक केमिकल आहे. म्हणजे केमिस्ट्री ही अशी या प्रकारे सर्वव्यापी आहे. औषधांचा जर गंभीरपणे विचार केला तर कॅन्सर आणि एड्स ही मानवजातीवरची खूप मोठी संकट मानली गेली आणि ती आहेत. आज एड्सवर बऱ्यापैकी प्रतिबंधात्मक उपाय असले तरी कॅन्सर सारखा दुर्धर आजार कधी कुणाला होईल याची कुणीही शाश्वती देऊ शकत नाही. आणि म्हणून सिसप्लास्टिन सारखा किंवा टॅक्सॉल सारखा जो पदार्थ किंवा जे केमिकल आहे ज्यामुळे कॅन्सर सारखे दुर्धर आजार आपण बरे करू शकतो ही सुद्धा केमिस्ट्रीची मोठी देणगी मानवी जीवनाला आहे. अझिटो थायमिडीन नावाचं एक केमिकल हे एच आय व्ही एड्स झालेल्या लोकांसाठी वरदान ठरत. एच आय व्ही झालेल्या माणसाला त्याची प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळं अनेक आजारांचा सामना करावा लागतो आणि अशा वेळी केमिस्ट्रीनं दिलेली ही मोठी देणगी त्याचं आयुष्य वाढवण्यासाठी मदत करत असते. आपण सातत्यानं असं बघत असतो की नवीन प्रकारचे प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये येत असतात आणि त्याच्या गुणधर्मामध्ये जुन्या प्रॉडक्टपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर बदल घडत असतात. तर ही का घडतं? कारण जगभरातल्या ज्या लॅबोरेटरीज आहेत त्या लॅबोरेटरीज मध्ये सातत्यानं चांगलं मटेरियल बनवण्यासाठी संशोधक संशोधन करत असतात. हे कशासाठी असतं? कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त एनर्जी भरून ठेवणं यासाठी शास्त्रज्ञ सातत्यानं आपले श्रम आणि आपली बुद्धी वापरत असतात. एखाद्या सैनिकाला सीमेवर लढताना कमीत कमी वस्तू घेऊन जाव्या लागणं आणि कमीत कमी अन्नाच्या पॅकेट्समध्ये त्याला जास्तीत जास्त वेळ त्या ठिकाणी तग धरून ठेवता येणं हे आज जगातल्या बहुतांश रिसर्च लॅबोरेटरीमध्ये चालणारं संशोधन आहे. किंवा एखाद्या सैनिकाला लागणारी गोळी ही त्या सैनिकाच्या अंगावरील कपड्याला छेदू न जाता ती त्याच ठिकाणी थांबवली जावी, अर्थात बुलेट प्रूफ अशा प्रकारचं मटेरियल तयार केलं जावं अशीही बऱ्याच जणांची इच्छा असते. कमीत कमी
जागेमध्ये जास्तीत जास्त एनर्जी देणाऱ्या बॅटरी तयार करणं. पूर्वी जर आपण बघितलं तर मोबाईल खूप मोठे होते, वजनानं जड होते, परंतु जसजशी बॅटरीचा आकार कमी व्हायला लागला तस तसा मोबाईल हा वजनानं हलका व्हायला लागला. मग हे का झालं? कारण कुठेतरी लॅबोरेटरीमध्ये संशोधकांनी त्यावर विचार विनिमय केला, अनेक प्रयोग केले आणि त्यातून अतिशय हलक्या वजनाच्या बॅटरी तयार झाल्या. म्हणजे सिंथेसिस ऑफ न्यू मटेरियल ही सातत्यानं चालणारी जगभरातली एक घटना आहे. सुपर कंडक्टिंग सिरॅमिक्स, कंडक्टिंग पॉलिमर्स आणि ऑप्टिकल फायबर्स अशा प्रकारचे नवीन कंपाऊंड तुम्ही दररोज ऐकत असता. हे काय असतं? सुपर कंडक्टिंग म्हणजे काय? की त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त ऊर्जा त्यानं वाहून नेली पाहिजे किंवा साठवून ठेवली पाहिजे. कंडक्टिंग पॉलिमर्स म्हणजे काय? की धातूमधून विजेचा प्रवाह वाहतो हे आपण सर्वांना माहित आहे, परंतु जर पॉलिमर मधून वीज वाहून नेता आली तर आपल्याला अजून स्वस्तामध्ये वीज एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेता येईल. आज आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या चंद्रपूर विभागामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर कोळशाच्या खाणीद्वारे वीज निर्मिती केली जाते आणि ती वीज मोठमोठ्या टॉवरच्या आणि तारांच्या सहाय्याने मुंबईला पुरवली जाते, परंतु या सर्व प्रक्रियेमध्ये जवळपास 40% वीज ही ट्रान्समिशन लॉसेस म्हणजे वीज वाहून नेत असताना होणारी नुकसान या सदरामध्ये मोडते. म्हणजे आपण 100 रुपयाची वीज जर तयार केली तर ती मुंबईपर्यंत जाईपर्यंत त्यातली 40 रुपयांची वीज ही वाया गेलेली असते. मग पॉलिमर सारख्या मटेरियल मधनं जर आपण वीज वाहून नेऊ शकलो आणि त्यामध्ये जर समजा फक्त 10 रुपयांचीच वीज वाया जात असेल तर आपला हा 30 रुपयांचा देशाचा फायदा होणार आहे. म्हणून या दृष्टीचं संशोधन सातत्यानं चालू असतं. ऑप्टिकल फायबर म्हणजे आज आपण जे इंटरनेट मोबाईल वापरतो याच्यामध्ये जो डाटा वाहून नेलेल्या ऑप्टिक फायबर्स असतात हाही याच प्रकारच्या संशोधनाचा एक विषय आहे. एखाद्या मटेरियलवर प्रकाशाचा काय परिणाम होतो किंवा तो प्रकाश कशा पद्धतीने रिॲक्ट करतो ही हा गुणधर्म म्हणजे त्याची ऑप्टिकल प्रॉपर्टी असते. ऍसिड असतील, बेसेस असतील, सॉल्ट असतील, रंग असतील, पॉलिमर मटेरियल असेल, ह्या सर्वांच्या माध्यमातून मानवी जीवन सुसह्य व्हावं, देशाचा आर्थिक विकास व्हावा ह्या कल्पना केमिस्ट्री आणि रिसर्च लॅबमध्ये सातत्यानं नव्यानं मांडल्या जात असतात आणि यातून मोठ्या प्रमाणावर देशामध्ये रोजगाराची निर्मिती होत असते. या सर्वात महत्वाचा एक भाग असतो की एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन. एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन म्हणजे आपण जर मोठ्या प्रमाणावर केमिकल कंपाऊंड वापरत असू तर त्याचा निश्चितच काही अनिष्ट परिणाम आपल्या सभोवतालच्या सृष्टीवर होत असणार आहे आणि म्हणून सर्व प्रकारच्या शास्त्रज्ञांची अशी एक भावना असते की कमीत कमी नुकसान या निसर्गाला होऊन आपल्याला जास्तीत जास्त चांगले पदार्थ मिळाले पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या रेफ्रिजरेटरमध्ये पूर्वी जो क्लोरोफ्लोरोकार्बन नावाचा एक कंपाऊंड असायचा तो आता बऱ्याचशा रेफ्रिजरेटरमध्ये वापरला जात नाही, कारण हा जो क्लोरोफ्लोरोकार्बन होता याच्यामुळं आपल्या वातावरणातील महत्वाचा घटक असणाऱ्या ओझोनवर परिणाम व्हायचा आणि ओझोनचा थर कमी व्हायचा आणि म्हणून शास्त्रज्ञांनी आता क्लोरोफ्लोरोकार्बन नसणारे रेफ्रिजरेटर बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेले आहे. अशाच प्रकारे जे ग्रीन हाऊस गॅसेस असतात किंवा पॉलीहाऊस गॅसेस ज्याला आपण म्हणू, याच्यामध्ये मिथेन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे. साधं आपण डेअरीमध्ये जर गेलं, डेअरी इंडस्ट्रीमध्ये दुधाच्या वापरामुळे निर्माण होणारा मिथेन नावाचा वायू हा आपल्या पर्यावरणाची हानी करत असतो. अशा बऱ्याचशा डेअरीमधून निर्माण होणारा हा कोट्यावधी लिटर मिथेन वायू जर आपण योग्य पद्धतीनं वापरला तर त्यापासून आपण खूप मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करू शकतो, परंतु आजवर खूप कमी डेअरींनी याच्यावर काम केलेलं आहे आणि म्हणून शासनाकडनं अशा मोठ्या उद्योगावर ज्या ठिकाणी ग्रीन हाऊस गॅसेस तयार होतात, जिथून कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन सारखे वायू तयार होतात, यांच्यावर बंधनं लादली आहेत किंवा शास्त्रज्ञांना आणि शास्त्रीय संशोधन करणाऱ्या अनेक संस्थांना उद्युक्त केलेलं आहे की तुम्ही या प्रकारचे गॅसेस कमीत कमी कसे बाहेर पडतील आणि त्यांचा जास्तीत जास्त चांगला पुनर्वापर कसा करता येईल, रिन्युएबल एनर्जी म्हणून त्यांना कसं वापरता येईल, याच्यासाठी संशोधन करण्यासाठी चांगल्या दर्जाचे शास्त्रज्ञ निर्माण झाले पाहिजे. एक चांगला शास्त्रज्ञ हा सुद्धा देशाची संपत्ती आहे आणि अशा प्रकारचे चॅलेंजेस ऍक्सेप्ट करून अशा प्रकारचे चांगले पदार्थ बनवणं, अशा प्रकारच्या चांगल्या टेक्नॉलॉजी निर्माण करणं हे सुद्धा एक राष्ट्र निर्माणाचं काम आहे आणि यासाठी काय करावं लागेल तर यासाठी आपल्याला केमिस्ट्रीची मूलभूत संकल्पना आहे त्या सर्व आपल्याला समजल्या पाहिजे, लक्षात आल्या पाहिजे. 11वी आणि 12वीच्या परीक्षांचा अभ्यास करत असताना आपल्याला केमिस्ट्री समजून घ्यायचीच आहे,
परंतु 11वी आणि 12वी नंतर देखील जग आहे हे आपण विसरता कामा नये. म्हणजे डॉक्टर आणि इंजिनियर झाला म्हणजेच तो फार त्यांना मोक्ष मिळवला असं मानण्याचे कारण नाही, परंतु एक चांगला शास्त्रज्ञ हा सुद्धा देशाची संपत्ती असतो आणि म्हणून आपण त्या दृष्टीने सुद्धा रसायनशास्त्र आणि केमिस्ट्री या विषयाचा अभ्यास करताना आपल्या मनामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. पहिला टॉपिक आपला आहे स्टेट्स ऑफ मॅटर. आपण हे 8वी 9वी 10वी पासून शिकलेलो आहे की सॉलिड लिक्विड गॅसेस या प्रकार 3 स्टेट्स या पदार्थांचे असतात. जे ऍडव्हान्स शिक्षण घेतात त्यांच्यासाठी समजा प्लाझ्मा आणि बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट नावाचे अजून 2 स्टेट्स ऑफ मॅटर आहेत. आणि म्हणून सॉलिड मध्ये काय असतं की घन पदार्थामध्ये जे पार्टिकल्स असतील ते पार्टिकल एकमेकांशी घट्ट पद्धतीने बांधलेले असतात, त्यामुळे त्या ठिकाणी फ्रीडम ऑफ मुव्हमेंट नसतं. या उलट लिक्विड मध्ये थोड्याफार प्रमाणात पार्टिकल एकमेकापासून ढिल्या पद्धतीने बांधलेले असतात, त्यामुळे त्या ठिकाणी थोडीशी मुव्हमेंट असते. आणि गॅसेसमध्ये हे जे फ्रीडम असतं हे खूप मोठ्या प्रमाणावर असतं, त्यामुळे गॅसेसमधले जे पार्टिकल असतात ते खूप साऱ्या प्रमाणात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मुव्हमेंट करू शकतात. त्यामुळे काय होतं की सॉलिड्स हॅव डेफिनेट व्हॉल्यूम अँड डेफिनेट शेप असं आपण म्हणतो. लिक्विड हॅव डेफिनेट व्हॉल्यूम बट डो नॉट हॅव डेफिनेट शेप. म्हणजे पाण्यात तुझा रंग कसा किंवा पाण्याला आकार कोणता, तर तुम्ही ज्या रंग त्याच्यामध्ये मिसळाल त्या रंगाचं पाणी बनेल, ज्या भांड्यामध्ये तुम्ही पाणी टाकाल त्या आकाराचं पाणी बनेल. तसं तुम्हाला बर्फाच्या बाबतीत करता येणार नाही. या चित्रामध्ये जसं दिसतंय त्याप्रमाणे सॉलिड्स हे एकमेकाला घट्ट चिकटलेले पार्टिकल्स आहेत, लिक्विडमध्ये त्या पार्टिकलमध्ये थोडंसं अंतर दिसतंय आणि गॅसेसमध्ये या पार्टिकलमधलं अंतर खूप मोठ्या प्रमाणावर दाखवलेलं आहे. म्हणून गॅसेस हॅव नायदर डेफिनेट व्हॉल्यूम नॉर डेफिनेट शेप असं आपण म्हणू शकतो. दे कम्प्लिटली ऑक्युपाय द स्पेस इन द कंटेनर. म्हणजे एका लिटरच्या भांड्यामध्ये तुम्ही जर अर्धा लिटर गॅस जरी ठेवला तरी सुद्धा तो संपूर्ण 1 लिटरचं भांड व्यापून टाकेल. LPG गॅस सिलेंडरमध्ये सगळ्यात सुरुवातीला 14 किलो किंवा 16 किलो गॅस असतो, परंतु सर्वात शेवटी जेव्हा वापरून महिन्याच्या शेवटी जातो त्यावेळेस अर्धा किंवा 1 किलो गॅस त्याच्यामध्ये असतो, परंतु तो गॅस संपूर्ण सिलेंडरभर पसरलेला असतो. हे त्याचं दैनंदिन जीवनातलं उदाहरण आहे. आता ह्या ज्या तिन्ही स्टेट असतात त्या एकमेकांपासून एकमेकांकडे जाऊ शकतात का, किंवा एखादा पदार्थ या तीनही स्टेटमध्ये असू शकतो का? तर सगळ्यात सोपं उदाहरण आहे की बर्फ, पाणी आणि वाफ. बर्फ हा सॉलिड आहे, त्याला उष्णता दिली की त्याचं लिक्विड बनतं आणि लिक्विडला थोडी उष्णता दिली की त्याचा गॅस बनतो. याच्या उलट जर वाफ घेतली आणि वाफेला जर थंड केलं तर त्याचं पाणी बनतं आणि त्याला अजून थोडं थंड केलं तर त्याचं सॉलिड बर्फ बनतं. हे आपण दैनंदिन जीवनामध्ये बघतो. हे सायंटिफिक पद्धतीने लिहिताना वैज्ञानिक पद्धतीने लिहिताना ज्या प्रकारचे बाण या ठिकाणी दाखवले त्या प्रकारचे बाण या ठिकाणी वापरले जातात. त्याला म्हणतात रिव्हर्सिबल. म्हणजे एखादी रिएक्शन पुढच्या बाजूलाही जाऊ शकते आणि मागच्या बाजूलाही येऊ शकते, म्हणजे दोन्ही बाजूनी त्यांचं इंटरकन्व्हर्जन होऊ शकतं. अशा वेळी अशा प्रकारचे बाण वापरले जातात. या ज्या 3 स्टेट्स ऑफ मॅटर आहेत यांचं पुढे क्लासिफिकेशन आपण करू शकतो. त्यात मिक्सचर आणि प्युअर सबस्टन्स अशा प्रकारचं क्लासिफिकेशन त्याला म्हटलेलं आहे. अशा प्रकारचं वर्गीकरण त्या ठिकाणी आपण करू शकतो. प्युअर सबस्टन्स म्हणजे काय असतं की ज्याच्यामध्ये सर्व कॉन्स्टिट्युएंट्स हे सारख्याच केमिकल नेचरचे असतात, म्हणजे त्याला आपण प्युअर म्हणतो. व्हेन ऑल कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ सबस्टन्स आर सेम इन केमिकल नेचर इट इज सेड टू बी प्युअर सबस्टन्स. आणि याच्या उलट मिक्सचर मध्ये काय असतं, मिक्सचर कंटेन्स मेनी टाइप्स ऑफ पार्टिकल. म्हणजे प्युअर कंपाऊंड मध्ये जर एकाच प्रकारचे पार्टिकल असतील तर मिक्सचर मध्ये अनेक प्रकारचे पार्टिकल असू शकतात, परंतु हे जे पार्टिकल असतात समजा एखाद्या मिक्सचर मध्ये 2 किंवा 3 प्रकारचे वेगवेगळे पार्टिकल्स जरी असले तरी ते स्वतः मात्र प्युअर असणार आणि ते एकमेकाशी कोणत्या प्रमाणात मिक्स झालेले आहेत हे सुद्धा फिक्स असणार. प्युअर सबस्टन्सेस फॉर्मिंग मिक्सचर्स आर कॉल्ड कंपोनंट्स. म्हणजे हे जे मिक्सचर मधले वेगवेगळे पार्टिकल्स आहेत त्यांना आपण कंपोनंट्स असं म्हणू शकतो आणि हे कंपोनंट्स वेगवेगळ्या व्हेरिएबल कंपोजिशनने त्या मिक्सचर मध्ये असू शकतात. उदाहरण द्यायचं झालं तर साखरेचं पाणी किंवा हवा किंवा चहा. चहामध्ये पाणी असतं, साखर असते आणि चहा पावडर असते.
हवेमध्ये नायट्रोजन असतो, ऑक्सिजन असतो, आर्गॉन असतो, छोटे छोटे अन्य अनेक प्रकारचे वायू असतात। हे सुद्धा एक गॅसियस मिक्सचर आहे। साखरेचं पाणी जे शुगर सोल्यूशन आपण म्हटलं, त्या शुगर सोल्यूशन मध्ये पाणी असतं आणि शुगर असतं। तर ही उदाहरणं झाली मिक्सचरची। याच्याही पुढे जाऊन मिक्सचरमध्ये दोन प्रकार असतात, एक आहे होमोजिनियस मिक्सचर आणि एक हेटरोजिनियस मिक्सचर। होमो म्हणजे समान आणि जिनियस म्हणजे अवस्था। म्हणजे सर्व एखाद्या मिक्सचर मधील सर्व घटक जर एकाच अवस्थेमध्ये असतील, सर्वजण सॉलिड आहेत तर ते होमोजिनियस मिक्सचर, सर्वजण लिक्विड आहेत ते पण होमोजिनियस मिक्सचर, आणि सर्वजण गॅसेस आहेत ते पण होमोजिनियस मिक्सचर। उदाहरणार्थ आपली हवा, ज्या वेळेस एखाद्या मिक्सचर मध्ये काही सॉलिड आहे आणि काही लिक्विड आहे, त्यांची वेगवेगळी स्टेट आहे, तर अशा वेळेस त्याला आपण हेटरोजिनियस मिक्सचर असं म्हणू शकतो। होमोजिनियस मिक्सचर मध्ये जे कंपोनंट्स असतात ते सगळे सगळीकडे समान पद्धतीनं म्हणजे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट केलेले असतात। म्हणजे तुम्ही जर साखरेचा पाक घेतला, एक लिटरच्या भांड्यामध्ये साखरेचा पाक घेतला आणि त्यातलं कुठलाही 100 मिलीलिटर बाजूला केला, तरी तो सगळे भागामध्ये तुम्हाला साखरेचाच पाक मिळणार आहे। त्या सोल्युशन मध्ये साखर आणि पाणी हे दोनच घटक तुम्हाला सगळीकडे मिळणार आहे। हेटरोजिनियस मिक्सचर मध्ये मात्र असं होत नाही। त्या ठिकाणी काय होतं की द कंपोजिशन इज नॉट युनिफॉर्म थ्रू आउट। म्हणजे आपण स्पष्टपणे असं बघू शकतो की या हेटरोजिनियस मिक्सचर मध्ये वेगवेगळे कंपोनंट वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले आहेत। उदाहरण द्यायचं झालं तर आपण तांदूळ आणि गहू एकत्र केले तर हे सॉलिड स्टेट मिक्सचर आहे, कशाचं, तांदूळ आणि गहू असत। परंतु हे सगळीकडे समान आहेत का, तर नाहीत। काही ठिकाणी जास्त तांदूळ आहेत, काही ठिकाणी कमी तांदूळ आहेत, आणि हे आपण स्वतःच्या हातानं वेगळे वेगळे करू शकतो। याला असं म्हणतो आपण की हेटरोजिनियस मिक्सचर मधले जे कंपोनंट्स आहेत त्यांना आपण फिजिकल मेथडनं वेगळं करू शकतो। कंपोनंट्स ऑफ दिस काइंड ऑफ मिक्सचर कॅन बी सेपरेटेड बाय फिजिकल मेथड। फिजिकल मेथड कोणते असतात? एक असते हँड पिकिंग, एक असते फिल्ट्रेशन, क्रिस्टलायझेशन आणि डिस्टिलेशन। फिजिकल मेथडमध्ये कुठलाही केमिकल चेंज होणार नाही आणि त्यामुळं हेटरोजिनियस मिक्सचर मधले सर्व कंपोनंट्स आपण शुद्ध स्वरूपामध्ये वेगवेगळे करू शकतो। हँड पिकिंग म्हणजे काय की हातानं तुम्ही उचलून बाजूला केले, तांदळाचं आणि गव्हाचं मिक्सचर तुम्ही तांदूळ बाजूला केले, एका हाताने उचलले आणि गहू एका बाजूला केले, तर ते दोन्ही सेपरेट होणार। फिल्ट्रेशन केलं, चहा बनवायला घेतला, चहामध्ये साखर आहे, पाणी आहे आणि चहाची पावडर आहे, तुम्ही जर फिल्टर केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला चहाची पावडर वेगळी करून मिळेल। त्याच चहाचं जर आपण क्रिस्टलायझेशन केलं, तुमच्यापैकी काही लोकांनी 8वी 9वी 10वीमध्ये तो प्रकार करून बघितला असेल की चहा भरपूर उकळला आणि थोडीसे त्यातली जी व्हॉल्यूम राहिल्यानंतर त्याला जर आपण थंड करायला ठेवलं तर त्यातनं साखर बाजूला निघू शकते, त्याला क्रिस्टलायझेशन म्हणतात। आणि डिस्टिलेशन म्हणजे काय की तुम्ही जर समजा एक पाण्याचं आणि अल्कोहोलचं मिक्सचर केलं आणि त्याला डिस्टिलेशन मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर अल्कोहोल आणि पाणी काही प्रमाणात सेपरेट होण्यास सुरुवात होते आणि तुम्हाला ते दोन घटक एकमेकापासून वेगळे करता येतात। तर थोडक्यात आपण असं बघितलं की हे जे मॅटर आहे, हे मॅटर मिक्सचर आणि प्युअर सबस्टन्स अशा प्रकारे आपण वर्गीकरण करू शकतो। मिक्सचर मध्ये पुन्हा होमोजिनियस मिक्सचर आणि हेटरोजिनियस मिक्सचर असं आपण वर्गीकरण करू शकतो। प्युअर सबस्टन्सेस मध्ये पुन्हा दोन प्रकार असतात, एक प्रकार असतो एलिमेंट आणि दुसरा प्रकार असतो कंपाऊंड। तर आपण हा काय प्रकार असतो ते बघूया। हा जो प्युअर सबस्टन्स असतो त्यांच्यामध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात त्यांचं फिक्स्ड कंपोजिशन असतं। म्हणजे जर कॉपर वायर घेतली, सिल्वरचं भांडं घेतलं, गोल्डचं बिस्किट घेतलं, पाणी घेतलं किंवा ग्लुकोज घेतलं, तर ही प्युअर कंपाऊंड आहे। म्हणजे कॉपरची वायर ही प्युअर कॉपर असते, चांदीचं भांडं हे प्युअर चांदीचं भांडं असतं, गोल्डचं बिस्किट। या ठिकाणी लक्षात घ्या की सोनं हे दोन स्वरूपामध्ये असतं, शुद्ध सोनं हे खूप मऊ स्वरूपामध्ये असतं, ते बिस्किटाच्या स्वरूपामध्ये असतं, आणि सोन्यामध्ये काही प्रमाणात कॉपर मिक्स केल्यानंतर आपल्याला जे सोनं मिळतं त्याच्यापासून दागिने बनवले जातात। कारण मग हे दागिने बनवताना आपल्याला कठीण प्रकारचं सोनं लागतं, ते फक्त आणि फक्त कॉपर मिक्स केल्यानंतरच मिळू शकतं। म्हणून आपण 22 कॅरेट, 24 कॅरेट आणि शुद्ध अशा प्रकारचे 3 सोने विक्रीसाठी उपलब्ध असतात।
तर हे शुद्ध स्वरूपातलं सोनं हा प्युअर सबस्टन्स आहे. आता ग्लुकोज मधली गंमत बघा की ग्लुकोज मध्ये काय आहे, C6H12O6 असा ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे. म्हणजे त्याच्यात 6 कार्बन आहेत, 12 हायड्रोजन आहेत आणि 6 ऑक्सिजन आहे. परंतु तुम्ही कुठल्याही स्वरूपातलं ग्लुकोज घेतलं तरी तेवढेच कार्बन, तेवढेच हायड्रोजन आणि तेवढेच ऑक्सिजन असणार आहे. म्हणजे द कार्बन हायड्रोजन अँड ऑक्सिजन आर देअर इन द फिक्स रेशियो आणि इट्स पार्टिकल्स आर ऑफ सेम कंपोजिशन. म्हणजे ग्लुकोजच्या सर्व भागामध्ये कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन हे एकमेकाशी एकाच प्रमाणामध्ये सारख्या पद्धतीने आढळतात, म्हणून ग्लुकोज हा प्युअर कंपाऊंड आहे. तोच नियम पाण्याला सुद्धा लागू होतो. हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन्हीही घटक पाण्यामध्ये असताना ते एकमेकाशी सारख्याच प्रमाणात सगळीकडे सर्वत्र आपल्याला सापडतात. दीज कॉन्स्टिट्युएंट्स कॅनॉट बी सेपरेटेड बाय सिंपल फिजिकल मेथड. म्हणजे पाण्यामधून आपण हायड्रोजन वेगळा केला आणि ऑक्सिजन वेगळा केला असं कधी घडत नाही. त्याच्यासाठी आपल्याला वेगळ्या प्रकारच्या केमिकल प्रोसेसेस कराव्या लागतात. म्हणून प्युअर सबस्टन्सेस मधले जे कंपोनेंट्स असतात हे सिंपल फिजिकल मेथडनं वेगळे केले जाऊ शकत नाही. पार्टिकल्स ऑफ एन एलिमेंट कन्सिस्ट ऑफ ओनली वन टाइप ऑफ ऍटम. आता याच्यात आपण एलिमेंट आणि कंपाऊंड याच्यामधला फरक बघणार आहोत की एलिमेंट म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये फक्त एकाच प्रकारचे ऍटम आहेत. म्हणजे हायड्रोजन, सगळे हायड्रोजन आहे. ऑक्सिजन, सगळे ऑक्सिजन आहेत. परंतु आपण जर अमोनिया म्हटलं तर NH3, त्याच्यामध्ये एक नायट्रोजन प्रकार आहे आणि एक हायड्रोजन प्रकार आहे. त्यामुळं NH3 हा मॉलिक्यूल झाला, हा कंपाऊंड आहे. मग हे यातला फरक कसा करता येईल आपल्याला, तर आपण ह्या चित्राच्या स्वरूपामध्ये आपण बघणार आहोत की याच्यामध्ये हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॉपर आणि सोडियम या प्रकारचे आपल्याला वेगवेगळे ऍटम्स दाखवलेले आहेत. सोडियम, कॉपर, सिल्वर, हायड्रोजन, ऑक्सिजन हे सगळे एलिमेंट्स आहेत आणि त्यांच्यामध्ये सर्व एक एक प्रकारचे एलिमेंट आहे. परंतु ज्यावेळेस आपण अणूकडून रेणूकडे जातो, म्हणजे ऍटम कडनं मॉलिक्युल कडे जातो, त्यावेळेस आपल्याला असे काही मॉलिक्युल सापडतात की ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त ऍटम आहे. उदाहरणार्थ हायड्रोजन H2, ऑक्सिजन O2 आणि यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त मॉलिक्युल्स असतात. टू ऍटम्स कंबाइन टू गिव्ह दिअर रिस्पेक्टिव्ह मॉलिक्युल, हा फरक आपल्याला लक्षात घ्यायचा. कॉपरला आपण फक्त Cu म्हणजे एकच ऍटम आहे, परंतु हायड्रोजनला H2 म्हणजे दोन ऍटम त्याच्या मॉलिक्युलमध्ये आहेत. हे या ठिकाणी चित्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या रंगांच्या सहाय्याने दाखवलेलं आहे. When two or more atoms of different element combine together in a definite ratio, the molecule of the compound is obtained. म्हणजे मॉलिक्युल कसा बनतो की वेगवेगळ्या प्रकारचे ऍटम एका फिक्स डेफिनाइट रेशोनं एकमेकाशी संयोग पावतात आणि त्यावेळेस कंपाऊंड बनतो. दीज कॅनॉट बी सेपरेटेड इन टू सिम्पलर सबस्टन्सेस बाय फिजिकल मेथड. म्हणजे NH3 मधला नायट्रोजन वेगळा केला आणि हायड्रोजन वेगळा केला हे फिजिकली शक्य नाही, परंतु हे केमिकली शक्य आहे. ते कसं हे आपण बघणार आहोत. भविष्यामध्ये जेव्हा आपण काही केमिकल रिएक्शन करू त्यावेळेस आपण वेगवेगळ्या केमिकल मेथड्स आणि प्रोसेसेस वापरून नायट्रोजन मधला एक हायड्रोजन, सॉरी अमोनिया मधला एक हायड्रोजन कशा पद्धतीने वेगळा करायचा ते आपण बघूया. या ठिकाणी कंपाऊंडची काही उदाहरणं दिली, वॉटर, अमोनिया, कार्बन डायऑक्साइड, शुगर. वॉटर मॉलिक्युल या ठिकाणी चित्रात दाखवलंय, एक ऑक्सिजन एलिमेंट आणि दोन हायड्रोजन. कार्बन डायऑक्साइड मॉलिक्युल मध्ये एक कार्बन आहे आणि दोन ऑक्सिजन आहे. हे चित्राच्या स्वरूपामध्ये आपण अशा पद्धतीने बघू शकतो. ऍटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स आर प्रेझेंट इन अ कंपाऊंड इन अ फिक्स अँड डेफिनेट रेशो and this ratio is characteristic of particular compound. म्हणजे प्रत्येक कंपाऊंड हा युनिक असतो. त्याच्यामध्ये कोणते एलिमेंट्स आहेत ते काय प्रमाणात आहेत आणि ते कोणता एलिमेंट कोणत्या एलिमेंटला कशा पद्धतीने जोडलेला आहे ही प्रत्येक कंपाऊंडची स्वतःची अशी खासियत असते. आणि हे सर्व करत असताना त्या प्रत्येक एलिमेंटची स्वतःची प्रॉपर्टी वेगळी असू शकते आणि एकूण त्या मॉलिक्युलची प्रॉपर्टी वेगळी असू शकते. एक इंटरेस्टिंग उदाहरण या ठिकाणी तुम्हाला दिलंय की हायड्रोजन हा जो गॅस आहे H2 हा स्वतः अत्यंत ज्वलनशील आणि स्फोटक गॅस आहे.
ऑक्सिजन हा स्वतः ज्वलनाला मदत करणारा वायू आहे, परंतु जेव्हा हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकमेकासोबत एका विशिष्ट प्रमाणामध्ये संयोग पावतात आणि त्यापासून वॉटर मॉलिक्यूल तयार होतो H2O, त्यावेळेस तो मात्र आग विझवण्याच्या कामाला येतो. म्हणजे हायड्रोजन हा ज्वलनशील आहे, ऑक्सिजन हा ज्वलनाला मदत करणारा आहे, परंतु जेव्हा हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र येतात त्यावेळेस जे पाणी तयार होतं ते हे ज्वलनाला प्रतिबंधक म्हणून आपण वापरतो. म्हणजे हे संपूर्ण जीवन कशा पद्धतीनं विसंगतीनं भरलेलं आहे आणि या विसंगतीला शोधून आपण कशा पद्धतीनं जीवनाचा आस्वाद घ्यायला पाहिजे किंवा जीवनामधली ही विसंगती आपण अशा प्रकारे आपल्या लक्षात घेतली पाहिजे आणि त्यातून निर्माण होणारा विनोद आणि त्यावर आपली प्रतिक्रिया ही आपण ठरवली पाहिजे हे रसायनशास्त्र सांगतं. आणि म्हणून केमिस्ट्री इज अ लाईफ सायन्स, म्हणजे जीवन जगण्याची पद्धती सांगणारं सायन्स म्हणजे केमिस्ट्री, आणि म्हणून त्याला लाईफ सायन्स असं आपण म्हणतो. आपला यापुढचा भाग आहे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड दिअर मेजरमेंट. म्हणजे आता आपल्या सभोवती मॅटर आहे हे आपल्याला माहित झालेलं आहे आणि ह्या मॅटरची स्वतःची अशी एक प्रॉपर्टी असते हे आपल्याला माहित झालेलं आहे. मग ह्या प्रॉपर्टीज कोणत्या असतात? एक फिजिकल प्रॉपर्टी असते, एक केमिकल प्रॉपर्टी असते. फिजिकल प्रॉपर्टी मध्ये काय आहे? फिजिकल प्रॉपर्टी मध्ये कलर आहे, ओडर म्हणजे त्याचा वास आहे, मेल्टिंग पॉइंट म्हणजे तो पदार्थ किती तापमानाला मेल्ट होऊ शकतो, बॉइलिंग पॉइंट म्हणजे त्याचा उत्कलन बिंदू किती आहे, आणि डेन्सिटी म्हणजे त्याची घनता किती आहे. या डेन्सिटी बद्दल आपण या चॅप्टरच्या अजून थोड्या पुढच्या भागामध्ये विस्ताराने बघणार आहोत. आणि केमिकल प्रॉपर्टी मध्ये काय आहे? कंपोजिशन काय आहे, म्हणजे एखाद्या पदार्थात कोणते कोणते ऍटम्स आहेत, कोणते कोणते एलिमेंट्स आहेत, त्याची कंबसिबिलिटी काय आहे म्हणजे तो किती ज्वलनशील आहे, त्याच्या ज्वलनानंतर त्याचं काय होतं, त्याच्यापासून किती ऊर्जा निर्माण होते किंवा त्याच्यापासून कोणत्या वेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट तयार होतात हे आपल्याला बघायचं असतं. त्याची रिएक्टिव्हिटी विथ ऍसिड अँड बेसिस आपल्याला बघायची असते, म्हणजे एखादा पदार्थ वापरत असताना तो ऍसिड बरोबर कशा पद्धतीने रिएक्ट करतो, तो बेसिस बरोबर म्हणजे अल्कली बरोबर कसा रिएक्ट करतो हे आपल्याला माहिती असावं लागतं. आणि म्हणून एखाद्या पदार्थाच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज माहीत झाल्यानंतर साधारणपणे त्या पदार्थाचा काय वापर केला जाऊ शकतो हे संशोधक ठरवत असतात. फिजिकल प्रॉपर्टी ज्यावेळेस आपण चेक करतो त्यावेळेस एक महत्वाची गोष्ट असते की त्याच्यामध्ये त्या कंपाऊंडची स्वतःची आयडेंटिटी बदलायची गरज पडत नाही. म्हणजे ज्यावेळेस आपण केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये काम करू आणि आपल्याकडे फक्त 10 मिलीग्राम कंपाऊंड असेल तर त्याचे गुणधर्म जर आपल्याला समजून घ्यायचे असतील तर फिजिकल प्रॉपर्टी करत असताना त्याच्या टेस्ट करत असताना आपल्याला तो सर्व 10 मिलीग्राम कंपाऊंड त्या टेस्ट झाल्यानंतर परत मिळू शकतो, कारण त्याच्यात आपण कुठलाही केमिकल चेंज करत नसतो. परंतु ज्यावेळेस आपण केमिकल प्रॉपर्टीज तपासायला जातो, त्याच्या वेगवेगळ्या पदार्थाबरोबरच्या रिएक्शन तपासायला जातो, त्याची ऍसिड बरोबर रिएक्शन करून बघतो, त्याचा ज्वलनांक काय, ज्वलनशीलता काय आहे हे बघतो, किंवा त्याची इतर कुठल्या पदार्थाबरोबर रिएक्शन होऊ शकते हे चेक करतो, त्यावेळेस मात्र बऱ्याचशा मोठ्या प्रमाणावर हा कंपाऊंड डिस्ट्रॉय होतो, नष्ट होतो. आणि म्हणून फिजिकल प्रॉपर्टीज कडून जितकी जास्तीत जास्त माहिती आपल्याला घेता येईल तितकी आपण जास्त घेतली पाहिजे, कारण त्यामध्ये आपला कंपाऊंड नष्ट होत नाही. आता आपण 11वी 12वीला प्रॅक्टिकल करणार आहोत, आपल्याकडे साधारणपणे 2 ग्रॅम इतका कंपाऊंड दिलेला असेल या सगळ्या टेस्ट करण्यासाठी प्रॅक्टिकलमध्ये. परंतु ज्यावेळेस तुम्ही रिसर्च मध्ये बघता त्यावेळेस एखाद्या व्यक्तीकडे 10 मिलीग्राम 20 मिलीग्राम कंपाऊंड असतो आणि मग हा 20 मिलीग्राम कंपाऊंड मिळवायला सुद्धा त्यानं खूप मेहनत केलेली असते. 10-10 किंवा 15-15 सिंथेटिक केमिस्ट्रीच्या स्टेप्स झाल्यानंतर त्याच्या हातामध्ये तो 20 मिलीग्राम कंपाऊंड पडलेला असतो. फिजिकल प्रॉपर्टीज शोधण्याच्या सुद्धा अनेक सोफिस्टिकेटेड मेथड उपलब्ध असतात आणि साधा 2 मिलीग्राम कंपाऊंड एका यंत्रामध्ये टाकल्यानंतर त्याच्यामध्ये किती कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, सल्फर आहे हे समजणारी एक यंत्रणा विकसित झालेली आहे की 2 मिलीग्राम कंपाऊंड मधून 1 तासाच्या किंवा 2 तासाच्या कालावधीमध्ये त्याचे सर्व एलिमेंट्स किती प्रमाणात आहेत हे आपल्याला कळून येऊ शकतं. केमिकल प्रॉपर्टी चेक करताना जे केमिकल रिएक्शन होतात त्याच्यामध्ये मात्र आपल्याला तो कंपाऊंड पुन्हा मूळ स्वरूपामध्ये मिळत नाही आणि त्यामुळं आपल्याला मोठी काळजी घ्यावी लागते. केमिस्ट डिस्क्राइब इंटरप्रिट अँड प्रिडिक्ट द बिहेवियर ऑफ सब्स्टन्सेस. केमिस्ट म्हणजे जो केमिकल लॅबोरेटरीमध्ये संशोधन करतो त्याला साधारणपणे केमिस्ट असं म्हणतो.
तर हा काय करतो, हा डिस्क्राइब करतो, म्हणजे तो त्या गुणधर्मांचं एक इंटरप्रिटेशन करतो की हे गुणधर्म जर याच्यामध्ये असतील तर याचा आपण कुठं वापर करू शकतो, म्हणजे एखादा ज्वलनशील पदार्थ आपल्याला पाहिजे असेल तर कोणते गुणधर्म असायला पाहिजे, किंवा हायड्रोजन सारख्या गॅसचे कोणते गुणधर्म आहेत आणि म्हणून आपण त्याला ज्वलनशील म्हणतो, ह्या सर्वांचं तो डिस्क्रिप्शन लिहित असतो, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे इंटरप्रिटेशन करत असतो, त्याचे अर्थ लावत असतो आणि प्रेडिक्ट करत असतो. प्रेडिक्ट म्हणजे अंदाज लावणे किंवा अंदाज बांधणे की हा पदार्थ कोणत्या ठिकाणी कशासाठी वापरला जाऊ शकतो. ह्या अशा पद्धतीनं हे संशोधनाचं काम हे चालू असत. मग हे करत असताना आपल्याला एक फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज कशा पद्धतीनं आपण बघू शकतो, तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज जगभरामध्ये सगळीकडं ज्या रिसर्च लॅब आहेत त्या रिसर्च लॅब मध्ये काम करत असताना सर्वांच्या मोजण्यामध्ये एक सूत्रता असावी म्हणून काही इंटरनॅशनल कन्व्हेन्शन झालेले असतात, त्याला इंटर गव्हर्नमेंटल ट्रीटी, म्हणजे जगातल्या सगळ्या शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन एक अशा प्रकारची एक सिस्टम तयार केलेली असते. आपण ठरवलेलं असतं की सर्व जगाने किलोमीटरची लांबी ही 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर असंच आपण सर्वांनी म्हणायचं. परंतु जर असं कधी झालं की भारतामध्ये 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर असं मानलं आणि अमेरिकेमध्ये 500 मीटर बरोबर 1 किलोमीटर असं मानलं, तर शास्त्रज्ञांनी लावलेले शोध त्या संदर्भातले हे एकमेकांना विसंगत होतील आणि त्यातून आपल्याला हवे ते निष्कर्ष निघणार नाहीत. म्हणून सर्व जगातील शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन काही कन्व्हेन्शन ठरवलेले आहेत, त्याला मीटर कन्व्हेन्शन असं म्हटलेलं आहे आणि पॅरिसमध्ये झालेल्या या कन्व्हेन्शनमध्ये सर्व देशांनी त्याच्यावर सह्य केलेले आहेत आणि त्यामुळं आपण सर्व जगामध्ये सारख्याच प्रमाणावर किंवा एकाच पद्धतीचे मानकं आपण सर्वांनी वापरली पाहिजेत आणि म्हणून त्याला आपण म्हणतो ले सिस्टेमे इंटरनॅशनल दे युनिटेस, द इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स असं आपण त्याला म्हणतो. आणि मीटर कन्व्हेन्शन या पॅरिस येथे झालेल्या 1875 सालच्या कन्व्हेन्शनमुळे या संपूर्ण जगामध्ये आपण हे नियम पाळतो आहोत. आता एक छोटीशी इंटरेस्टिंग गोष्ट आहे की समजा हे सर्वांनी सर्व देशांनी हे मान्य केलेलं आहे की मीटर कन्व्हेन्शन नुसार आपण सर्वांनी हे सगळी मोजमाप सगळी मानकं म्हणजे लांबी रुंदी उंची व्हॉल्युम हे कशा पद्धतीनं मोजायचं हे आपण त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. मग आपल्या देशामध्ये आल्यानंतर अशी एखादी संस्था असावी लागते की ज्याच्यामुळे ह्या सगळ्यावर नियंत्रण ठेवलं जाईल. मग अशा 2 संस्था या देशामध्ये आपल्या आहेत, नॅशनल मेट्रॉलॉजी इन्स्टिट्यूट NMI आणि नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी NPL न्यू दिल्ली. ह्या 2 संस्था आहेत की या अशा प्रकारचं काम करतात की वजन व्हॉल्युम अशा प्रकारची जी मानकं ठरवून दिलेली आहेत ती 7 प्रकारची मानकं आहेत त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम या संस्थांद्वारे केलं जात. याच्यातलं जो मेट्रॉलॉजी शब्द आहे तो महत्वाचा आहे कारण आता आपण एप्रिल मे महिन्यामध्ये आहोत आणि इंडियन मेट्रॉलॉजी डिपार्टमेंट करून अर्थात IMD कडून येणारे मान्सूनचे जे काही अंदाज असतात ते सुद्धा याच काळामध्ये प्रसिद्ध होत असतात. परंतु ते IMD जे आहे ते वेगळं आहे, त्यातल्या नॅशनल मेट्रॉलॉजी इन्स्टिट्यूट मध्ये मेट्रॉलॉजी हा शब्द वापरलेला आहे आणि इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंट अर्थात भारतीय हवामान खाते हा एक वेगळा प्रकार आहे. कधी कधी आपल्याकडनं हा गोंधळ होऊ शकतो, आपल्याकडे जे सामान्य किरकोळ दुकानदाराकडे वजन आणि मापे याच्यासाठी सरकारनं एक निरीक्षक नेमलेला असतो हा नॅशनल मेट्रॉलॉजी इन्स्टिट्यूट आणि वजन मापे नियंत्रक कमिशनर यांच्या मार्फत आलेला असतो. मेट्रॉलॉजी आणि मेटिओरॉलॉजी याच्यामध्ये आपण गल्लत करू नये म्हणून हा फक्त छोटासा खुलासा तुमच्या समोर दिलेला आहे. तर हे कोणते मानक आहेत, बेस फिजिकल क्वांटिटीज अँड देअर युनिट्स. आपण फिजिकल क्वांटिटी आणि त्याचं SI युनिट त्याचे सिम्बॉल हे काय आहेत हे आपण या चित्राद्वारे पाहू शकतो. लेंथ मीटर, मास किलोग्राम, टाइम सेकंड, इलेक्ट्रिक करंट एम्पियर, थर्मोडायनेमिक टेम्परेचर केल्विन, अमाउंट ऑफ सबस्टन्स मोल आणि ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे कॅन्डेला. ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय, तर आपण जो प्रकाश वापरतो त्याची इंटेन्सिटी काय आहे ते मोजण्याचं हे गणित आहे. म्हणजे सकाळी सूर्य उगवल्यानंतर आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर प्रकाश असतो परंतु तो
संध्याकाळच्या वेळेस मात्र तेवढ्या प्रमाणात नसतो. आपण जर सोलर वापरणाऱ्या लोकांचा किंवा सोलर क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांशी जर बोललात तर तुम्हाला ल्युमिनस इंटेन्सिटी हा शब्द वारंवार वापरला जातो. कारण कुठल्या प्रकारच्या प्रकाशामध्ये किती प्रकारची ऊर्जा निर्माण होऊ शकते, किती युनिट त्या ठिकाणी ऊर्जेचे निर्माण होऊ शकतात हे मोजण्यासाठीच ल्युमिनस इंटेन्सिटी त्यांना गरजेची असते. आणि म्हणून सोलरचा पॅनल कुठल्या दिशेला असावा, कुठल्या बाजूने त्याच्यावर सूर्यकिरण पडावेत आणि जास्तीत जास्त ऊर्जा कशा प्रकारे निर्माण व्हावी याच्यासाठी काम करत असताना लोक ल्युमिनस इंटेन्सिटी ह्या एककाचा वापर करतात. अजून मोठ्या प्रमाणावर याच्या डेफिनेशन्स तुम्हाला या ठिकाणी पुस्तकामध्ये दिलेले आहेत की एसआय युनिटमध्ये लेंथ म्हणजे काय आहे, मास म्हणजे काय आहे, टाइम काय आहे, इलेक्ट्रिक करंट काय आहे, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि इंटेन्सिटी या सर्वांच्या विस्तृत डेफिनेशन या ठिकाणी पुस्तकामध्ये दिलेले आहे. उदाहरण द्यायचं झालं तर एकच फक्त सांगेल, लेंथ मीटरमध्ये मोजली जाते. ही जी मीटर आहे ही मीटर इज द लेंथ ऑफ पाथ ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन व्हॅक्युम ड्युरिंग द टाइम इंटरवल ऑफ 1/299792458 ऑफ अ सेकंद. म्हणजे काही करोड सेकंद दाव्या भागामध्ये जर सूर्यकिरणांनी किंवा प्रकाश किरणांनी व्हॅक्युम असताना म्हणजे कुठल्याही प्रकारची हवा नसताना जर प्रवास केला तर तो जो प्रवास केला जाईल त्या अंतराला 1 मीटर इतका अंतर म्हटलं जाईल. अशा प्रकारे त्यांनी ज्या वेळेस ही मानक ठरवली त्यावेळेस किती वजनाला 1 किलो म्हणायचं, किती वेळेला 1 सेकंद म्हणायचं हे सर्व त्यावेळेस त्यांनी ठरवून ठेवलेलं आहे आणि आपण सर्व जगातले लोक ते वापरत आहोत. अशाच प्रकारे आपण समजा शेतकऱ्याची मुलं असल्यामुळे आपल्याला धान्य मोजण्याचे नियमित प्रसंग येतात. आपण किलोग्रामवर मोजतो, क्विंटलवर मोजतो, टनावर मोजतो. तर हे ग्राम, किलोग्राम, क्विंटल, टन हे ज्याप्रमाणे वेगवेगळे परिणाम असतात त्याचप्रमाणे आपल्याला एसआय युनिटमध्ये वापरण्यासाठी देखील 10 च्या घातांकाच्या पटीमध्ये इन द फॉर्म ऑफ 10^10 अशा प्रकारचे काही सिम्बॉल वापरावे लागतात. त्याची एक लिस्ट या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. यात मी येलो कलर मध्ये डेका 10DA याला मी मार्क केलेला आहे की ज्या ठिकाणावरून वरच्या बाजूला जर आपण पाहत गेलो तर जे घातांक आहेत ते निगेटिव्ह आहेत आणि जे खालच्या बाजूला आहेत ते पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे 10^-2 इज सेंटी आणि 10^+2 इज हेक्टो. अशा प्रकारे तुम्ही डेसीमीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर, मायक्रोमीटर, नॅनोमीटर, पिकोमीटर अशा प्रकारे आपण यॉक्टोमीटर पर्यंत मोजमाप घेऊ शकतो. किलोबाईट, मेगाबाईट, गिगाबाईट, टेराबाईट अशा प्रकार जे ऐकले असतील हे सर्व या एसआय युनिटच्या मानकांचे प्रीफिक्सेस आपण वापरतो. मास अँड वेट, तुम्ही वस्तुमान आणि वजन या दोन संकल्पना 8वी-9वी-10वीच्याही पूर्वी कधीतरी वापरलेले असतील. मास म्हणजे काय? मास ऑफ सबस्टन्स इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन इट. म्हणजे त्या पदार्थाच्या संख्या किती आहे हे आपल्याला त्या वस्तुमानामध्ये कळतं. परंतु वेट इज द फोर्स एक्झर्टेड बाय ग्रॅव्हिटी ऑन द ऑब्जेक्ट. म्हणजे वजन जे आहे ते हे एक प्रकारचं बल आहे, फोर्स आहे पृथ्वीच्या ग्रॅव्हिटीमुळे ते निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला ज्यावेळेस माणूस पृथ्वीवर अधिक उंचावर जातो त्यावेळेस त्याचं वजन कमी झाल्यासारखं वाटतं किंवा त्या ठिकाणी जर वजन केलं गेलं तर ते वजन कमी भरतं कारण तिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी असतो. द मास इज ऑलवेज कॉन्स्टंट बट वेट मे व्हेरी फ्रॉम वन प्लेस टू अनदर. म्हणजे चंद्रावर ज्यावेळेस नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन एल्ड्रिन गेले त्यावेळेस त्यांना आपण जे चित्रांमधून पाहिलं तर ते हवेमध्ये उडत असताना आपल्याला त्या शॉर्ट फिल्म मध्ये दिसत होते. याचं कारण चंद्रावर कुठलीही ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसल्यामुळं त्यांचं जे वेट आहे ते वेटलेस अशा प्रकारची एक भूमिका अनुभवत होते. किंवा आपण जेव्हा स्पेस स्टेशन मधले काही व्हिडिओ बघतो त्यावेळेस त्यातले जे काही तंत्रज्ञ असतात ते हवेमध्ये पोहताना किंवा तरंगताना आपल्याला दिसतात. तर हे का होतं? कारण त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसतो आणि त्यांचं वजन हे वेटलेस या संकल्पनेपर्यंत पोहोचलेलं असतं. हे वजन मोजण्याचा जो
तराजू असतो त्याला अनालिटिकल बॅलन्स असं म्हणतात. हा अनालिटिकल बॅलन्स अशा प्रकारे दिसतो, हा एक लाकडाचा बॉक्स असतो, त्याच्या दोन्ही बाजूला किंवा तीनही बाजूला काचा बसवलेले असतात की जेणेकरून आपण ते व्यवस्थित पाहू शकू, आणि त्याला छोटे छोटे दरवाजे दिलेले असतात, दोन्ही बाजूने छोटे छोटे दरवाजे असतात, आणि या अनालिटिकल बॅलन्सला दोन या अशा प्रकारचे तराजू लावलेले असतात. एका बाजूला वजन टाकू शकतो आणि दुसऱ्या बाजूला आपण आपला पदार्थ ठेवू शकतो. आपण साधारणपणे 2 ग्रॅम किंवा 5 ग्रॅम पर्यंत या ठिकाणी वजन करतो, आणि कमीत कमी आपण 10 मिलीग्राम, 20 मिलीग्राम, 100 मिलीग्राम अशा प्रकारे सुद्धा या ठिकाणी वजन केलं जाऊ शकतं. आता जेव्हा तुम्ही 11वीच्या प्रॅक्टिकलला जाल त्यावेळेस तुम्हाला छोटी जी वजन आहेत ती अशा प्रकारच्या अनालिटिकल बॅलन्स मध्ये करायला लागणार आहेत. हे अत्यंत काळजीपूर्वक करायचं. हे करत असताना त्याचे दरवाजे नेहमी बंद करायचे, कारण येणारी वाऱ्याची छोटीशी झुळूक देखील वजनामध्ये फरक करू शकते, हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे तुम्ही जर याला बॅलन्स रूम म्हणतात की हा अनालिटिकल बॅलन्स ज्या रूम मध्ये ठेवला जातो त्या रूमला अनालिटिकल बॅलन्स रूम असं म्हटलं जातं, आणि तिथे जर फॅन चालू असेल आणि तुम्ही जर याचे दरवाजे तीनही बाजूने बंद केले नाही तर हवेचा जो प्रवाह त्या ठिकाणी वाहणार असेल त्यामुळं तुमच्या वजनावर निश्चित फरक पडणार. तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष प्रॅक्टिकल कराल त्यावेळेस तुम्ही एकदा करून बघा, फॅन चालू करून दरवाजे उघडे ठेवून केलेलं वजन आणि फॅन चालू करून दरवाजे बंद केलेले वजन, हे जर तुम्ही दोन्ही वजन एकमेकाशी तुलना केली तर तुम्हाला निश्चित त्याच्यामध्ये बदल आढळून येईल. आपण किलोग्राम मध्ये साधारणपणे वजन मोजतो, परंतु लॅबोरेटरीमध्ये काम करत असताना आपण जे केमिकल्स वापरतो ते काही ग्रॅम मध्ये आणि मिलीग्राम मध्ये आपण वापरतो, त्यामुळे 1000 ग्रॅम बरोबर 1 किलोग्राम हे आपणा सर्वांना माहिती असलेलं परिमाण आपण त्या ठिकाणी वापरतो. पुढची फिजिकल प्रॉपर्टी आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम इज अमाऊंट ऑफ स्पेस ऑक्युपाइड बाय अ सबस्टन्स. म्हणजे एखाद्या पदार्थानं या संपूर्ण जगात कोणता आणि किती आकार व्यापलेला आहे हे त्याचं व्हॉल्यूम असतं, आणि त्याला लेंथ रेस टू 3 किंवा लेंथ क्यूब अशा स्वरूपामध्ये मोजलं जातं. व्हॉल्यूम हॅज युनिट ऑफ मीटर क्यूब किंवा सेंटीमीटर क्यूब किंवा डेकामीटर क्यूब, ही जी परिमाणं आहेत ही तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील, आणि हे सोप्या पद्धतीने लक्षात ठेवण्यासाठी तुमच्या समोर एक चित्र त्यांनी इथं दाखवलेलं आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी 1000 सेंटीमीटर क्यूब किंवा 1000 मिलीलिटर, 1000 डेकामीटर क्यूब आणि 1 लिटर हे चारही जे माप आहेत ते एकच एक व्हॅल्यू रिप्रेझेंट करतात, किंवा ते चौघही सारखेच आहेत हे दाखवण्यासाठी छोटे छोटे जे चौकोन या ठिकाणी दिसतात ते 1 सेंटीमीटरचे आहेत आणि जो मोठा चौकोन दिसतो तो 10 सेंटीमीटरचा आहे. म्हणजे 1 सेंटीमीटर क्यूब अशा प्रकारचं जे माप असेल त्याला 1 मिलीलिटर असं आपण म्हणतो, आणि असे जेव्हा 1000 मिलीलिटर तयार होतील एकत्र केले जातील त्याला आपण 1 लिटर असं म्हणतो. म्हणजे 1 लिटर इज इक्वल टू 1000 मिलीलिटर, 1000 सेंटीमीटर क्यूब इज इक्वल टू 1 डेकामीटर क्यूब. हा मिलीलिटर, सेंटीमीटर, डेकामीटर आणि लिटर याच्यामधला जो संबंध आहे हा आपण सर्वांनी अतिशय काळजीपूर्वक लक्षात ठेवायचा, कारण ज्यावेळेस आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारले जातात तेव्हा दिलेल्या 2 क्वांटिटी जर वेगवेगळ्या युनिटमध्ये दिलेल्या असतील तर त्या प्रश्न सोडवत असताना किंवा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना आपल्याला सर्वप्रथम या सर्व संख्या किंवा जे काही मोजमाप दिलेले आहेत त्यांचे युनिट एकाच प्रकारचे असले पाहिजे, तरच ते त्याचं उत्तर बरोबर येऊ शकतं. असं तुम्हाला 10वीच्या पेपरमध्ये किंवा यापूर्वीच्या पेपरमध्ये बऱ्याचदा झालं असेल की प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत होतं, तो प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता येत होता, परंतु त्याची युनिट वेगवेगळी होती हे तुमच्या गडबडीत लक्षात न आल्यामुळं तुमचं उत्तर चुकलेलं असतं. आणि मग परीक्षा हॉल सोडल्यानंतर घरी आल्यानंतर जेव्हा तुम्ही शांत डोक्याने विचार करता त्याच वेळेस तुमच्या लक्षात येतं की अरे सेंटीमीटर, मिलीमीटर आणि किलोमीटर याच्या मधला आपण फरक त्या ठिकाणी लक्षात घेतला नाही आणि त्यामुळं आपलं फायनल उत्तर चुकलेलं आहे. तर या ठिकाणी आपण ते सर्वांनी लक्षात ठेवायचं. लॅबोरेटरीमध्ये काम करत असताना आपल्याला ही 3 ते 4 प्रकारची जे उपकरणं आहेत ती नेहमी वापरावी लागणार आहेत. याला म्हणतात ग्रॅज्युएटेड सिलेंडर. ग्रॅज्युएटेड म्हणजे ज्याच्यावर मोजमाप केलेलं आहे, म्हणजे आपली जी पट्टी असते ग्रॅज्युएटेड स्केल तिच्यावर 1 मिलीमीटर आणि प्रत्येक 10 मिलीमीटर नंतर 1 सेंटीमीटर नंतर अशा 25 सेंटीमीटर नंतर 1 इंच अशा प्रकारच्या खुणा केलेल्या असतात.
अशाच प्रकारचं सिलेंडर तुम्हाला लॅबोरेटरीमध्ये वापरता येतं, त्याला ग्रॅज्युएटेड सिलेंडर असं म्हणतात. त्याच्यावर खुणा केलेल्या असतात 10 ml, 20 ml, 30 ml, 100 ml पर्यंत, किंवा जर तुम्ही 1 लिटरचं वापरलं तर त्याच्यावर 100 ml, 200, 300, 400, 500 अशा प्रकारे त्याच्यावर मोजण्याच्या खुणा केलेल्या असतात. त्यानंतर पिपेट नावाचा एक छोटासा काचेची नळकांडी तुम्हाला वापरायला मिळेल. हे कसं वापरायचं हे तुम्हाला प्रत्यक्ष प्रॅक्टिकल लॅबमध्ये गेल्यानंतरच कळेल. त्यानंतर ब्युरेट नावाचा एक प्रकार असतो की हे मेजरिंग सिलेंडर सारखंच असतं, परंतु त्याच्या दुसऱ्या टोकाला एक कॉक बसवलेला असतो आणि त्याच्यातून तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात लिक्विड खाली सोडू शकता. तुम्हाला जे टायट्रेशन करायचं आहे हे टायट्रेशन करताना तुम्हाला ह्या चारही उपकरणांची मदत होणार आहे. हा जो व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क आहे, व्हॉल्यूमेट्रिक म्हणजे काय की ज्याचं व्हॉल्यूम ठरलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसेल या चित्रामध्ये की व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क मध्ये निळ्या रंगात काहीतरी लिक्विड भरलेलं आहे आणि वरच्या टोकाला त्याच्या एक गोल राऊंड जिथपर्यंत निळा रंग पसरलेला दिसतो तो दाखवलेला आहे. याचा अर्थ त्या व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क मध्ये जर तिथपर्यंत तुम्ही लिक्विड भरलं तर ते 1 लिटर इतकं असणार आहे. त्यासाठी तुम्हाला वेगळ्यानं मेजरिंग सिलेंडर घेऊन ते मोजायची गरज पडत नाही. अशा प्रकारच्या फ्लास्कला व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क असं आपण म्हणतो आणि यातून आपण वेगवेगळ्या प्रकारचे लिक्विड मोजत असतो. या पुढचा भाग आहे डेन्सिटी. आता आपण मास बघितलं की कशा पद्धतीने मोजलं जातं आणि व्हॉल्यूम बघितलं कशा पद्धतीने मोजलं जातं, यांचा एकमेकाशी काय संबंध आहे तर दे आर इंटर रिलेटेड. डेन्सिटी म्हणजे घनता, म्हणजे एखादं लिक्विड हलकं आहे, जड आहे, भारी आहे, हे आपण जे म्हणतो ते डेन्सिटीशी रिलेटेड असत. म्हणजे पेट्रोल आणि पाणी एकमेकांमध्ये मिक्स होत नाही, परंतु पेट्रोल आणि पाणी जर एकाच भांड्यात ठेवण्याचा प्रयत्न केला तर पेट्रोल वरच्या बाजूला तरंगत आणि पाणी खालच्या बाजूला राहतं. किंवा साधं आपलं खाण्याचं तेल जे आहे, एडिबल ऑइल किंवा डोक्याला लावण्याचं खोबरेल तेल आहे, हे पाण्यावर तरंगत कारण त्याची डेन्सिटी कमी असते. 0.6, 0.8 पर्यंत त्याची डेन्सिटी असते. खाण्याचं जे तेल असेल त्याच्या जर पॅकेटवर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी लिहिलेलं असतं 1 kg = 910 g. म्हणजे लक्षात ठेवा तुम्ही लिटर मध्ये आणि किलोग्राम मध्ये जवळपास 10% फरक असतो आणि या टक्क्यावर त्यांची जी किंमत आपण दुकानदाराला देतो आणि तो किती माल देतो हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे की तो आपल्याला 1 लिटर तेल देतो. 1 लिटर तेल आणि 1 किलो तेल याच्यामध्ये फरक असतो. हे तुम्ही पुढच्या वेळेस जेव्हा किराण्याच्या दुकानात जाल त्यावेळेस तुम्ही समजावून घ्या. तर या ठिकाणी आपण डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम ह्या सूत्रानं मास आणि व्हॉल्यूम एकमेकाशी रिलेटेड आहे. म्हणजे डेन्सिटी ऑफ सबस्टन्स इज इट्स अमाउंट ऑफ मास पर युनिट व्हॉल्यूम आणि त्याचं युनिट दिलेलं आहे किलोग्राम बाय मीटर क्यूब. म्हणजेच मासचं जे युनिट आहे ते किलोग्राम आहे आणि व्हॉल्यूमचं युनिट आहे ते मीटर क्यूब आहे. हे SI सिस्टम इंटरनॅशनल आहे, आपण मगाशी जे बघितलं त्यानुसार आहे. परंतु ज्यावेळेस आपण लॅबमध्ये काम करतो त्यावेळेस आपण किलोग्राम आणि लिटर मध्ये काम करत नाही तर ग्रॅम्स आणि सेंटीलिटर्स किंवा मिलिलिटर्स मध्ये काम करतो. म्हणून त्याला आपण ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब असं म्हणू शकतो. हे युनिट आपल्याकडे वापरलं जातं. इफ डेन्सिटी इज मोर इट मीन्स दॅट पार्टिकल्स आर मोर क्लोजली पॅक्ड. म्हणजे जर आपण व्हिनेगर घेतलं काल आपण ज्याच्याबद्दल बोललो तर ते खूप डेन्स असतं, किंवा मध घेतला मध हा अतिशय दाट असतो, घट्ट असतो, परंतु तेल हे खूप पातळ असतं. म्हणजे ज्या लिक्विड मध्ये मॉलिक्युल खूप एकमेकाशी घट्ट बांधलेले नाहीत ते आपण कमी डेन्स आहे असं म्हणतो आणि ज्याच्यामध्ये हे मॉलिक्युल्स किंवा पार्टिकल्स एकमेकाशी घट्ट पॅक केलेले आहेत त्याला आपण मोर डेन्स किंवा घट्ट मटेरियल आहे असं म्हणू शकतो. शेवटच्या टप्प्याकडे जातोय आपण, टेम्परेचर बद्दल बोलणार आहोत. आपण साधारणपणे टेम्परेचर मोजताना 3 प्रकारचे स्केल वापरतो. एक आहे डिग्री सेल्सिअस, एक आहे डिग्री फॅरनहाईट आणि एक आहे डिग्री केल्विन. तर डिग्री सेल्सिअस मध्ये काय होतं की 0 degree to 100 degree थर्मोमीटर आपण बऱ्याचदा वापरतो. फॅरनहाईट स्केल जे आहे ते अमेरिकेसारख्या देशामध्ये वापरलं जातं, ज्याच्यामध्ये 32 degree to 212 degree फॅरनहाईट अशा प्रकारे मोजून केलेलं असतं. डिग्री सेल्सिअस आणि डिग्री फॅरनहाईट मध्ये एक संबंध आहे, तो संबंध एका सूत्रानं तुम्हाला इथं या ठिकाणी सांगितलंय. डिग्री फॅरनहाईट इज इक्वल टू 9/5 डिग्री सेल्सिअस +32. म्हणजे हा फार लिनियर किंवा सरळ सरळ संबंध नाहीये. म्हणजे तुम्ही जर फॅरनहाईटचं थर्मोमीटर समोर ठेवलं आणि
डिग्री सेल्सियसचं थर्मोमीटर समोर ठेवलं तर सामान्य माणूस ते एकमेकाशी रिलेट करताना गोंधळून जाईल, इतकं ते किचकट सूत्र त्या ठिकाणी आहे। परंतु हेच जर तुम्ही केल्विन स्केल आणि सेल्सियस स्केल मध्ये बघितलं तर केल्विन इज इक्वल टू डिग्री सेंटीग्रेड प्लस 273.15। भविष्यामध्ये तुम्ही जेव्हा कॅल्क्युलेशन कराल तेव्हा डिग्री सेंटीग्रेड प्लस 273 एवढंच मोजलं जातं ढोबळमानाने। आणि म्हणून आपण केल्विन आणि डिग्री सेंटीग्रेड मध्ये खूप सहजासहजी एकमेकांची कन्वर्जन करू शकतो। टेम्परेचर बिलो डिग्री 0 डिग्री सेंटीग्रेड आर पॉसिबल इन सेल्सियस बट इन केल्विन स्केल निगेटिव्ह टेम्परेचर इज नॉट पॉसिबल। आता हा जो शेवटचा चार्ट दाखवला चित्र दाखवलेला आहे याच्यामध्ये तीनही प्रकारचे तापमान तुम्हाला या ठिकाणी मोजून दाखवलेले आहेत, केल्विन सेल्सियस आणि फॅरनहाइटचे थर्मोमीटर तुम्हाला त्या ठिकाणी दाखवले। एक ह्युमन बॉडी टेम्परेचर तुम्ही जर बघितलं तर एका ठिकाणी सेल्सियस मध्ये तुम्हाला 37 डिग्री सेंटीग्रेड दिसतं, तेच तुम्हाला फॅरनहाइट मध्ये 98.6 फॅरनहाइट दिसतं। ज्यावेळेस आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर सांगतात तुम्हाला 100 इतका ताप आलेला आहे तर ते 100 डिग्री सेल्सियस नसतं, ते 100 डिग्री फॅरनहाइट असतं। कारण 100 डिग्री सेल्सियसला माणूस जिवंत राहू शकत नाही। माणसाचं तापमान साधारणपणे 37 डिग्री टेम्परेचर असतं डिग्री सेल्सियस, आणि ते जर 1 अंशानं जरी वाढलं म्हणजे 37 डिग्रीचं 38 डिग्री जरी झालं तरी देखील माणूस आजारी पडलेला असतो। म्हणजे माणसाला येणारा ताप हे त्याचं आता आजारपणाचं इंडिकेटर असतं। माणूस तापेनं आजारी पडत नाही तर त्याच्या शरीरामध्ये जर काही बिघाड झाला तर तो बिघाडाचं एक दृश्य परिणाम म्हणून त्या माणसाला ताप येतो। म्हणजे तुमच्या घशामध्ये इन्फेक्शन झालं, आज आपण करोना पॅन्डेमिकच्या काळामध्ये आहोत आणि एखाद्याला करोना सारखा आजार झाला तर त्यातला त्याच्या फुफ्फुसामध्ये किंवा त्याच्या शरीरामध्ये जो इन्फेक्शन होणार आहे त्याचा परिणाम म्हणून त्याला ताप आलेला आहे। आणि म्हणून ताप येणं हा आजार नाही तर ताप हा तुम्हाला कुठला तरी आजार झालेला आहे आणि म्हणून तुम्ही त्या ठिकाणी ताप आलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागतं। हा फरक विज्ञानाच्या विद्यार्थ्यामध्ये आणि सामान्य माणसामध्ये नेहमी असणार आहे की सामान्य माणसाला असं वाटतं की माणसाला ताप आला म्हणजे तो आजारी आहे आणि प्रत्यक्षामध्ये ज्या माणसाला ताप येतो तो आजारी आहे कारण त्याच्या शरीरामध्ये कुठला तरी बिघाड झालेला आहे, इन्फेक्शन झालेलं आहे हे विज्ञानाच्या विद्यार्थ्याला कळणार आहे। तर हे टेम्परेचर्स मधला जो फरक आहे याच्यामध्ये तुम्हाला डिग्री सेंटीग्रेड, डिग्री केल्विन आणि डिग्री फॅरनहाइट यातला फरक तुम्हाला दिसताना एक कळेल की डिग्री सेल्सियस आणि डिग्री फॅरनहाइट मध्ये काही प्रमाणामध्ये तुम्हाला साम्य दिसतंय की ह्युमन बॉडी टेम्परेचर आपण 98.6 फॅरनहाइट म्हणू शकतो आणि बॉइलिंग पॉइंट 212 डिग्री फॅरनहाइट म्हणू शकतो। त्याच्या पलीकडे तुम्हाला जर काही कॉम्बिनेशन करायचे असतील तर ते पूर्वी सांगितलेल्या सूत्राप्रमाणे करावे लागतील। आणि केल्विन मध्ये मात्र तुम्हाला दिलेलं टेम्परेचर प्लस 273 डिग्री केल्विन एवढं जरी केलं तरी केल्विन किती आहे त्याचं उत्तर तुम्हाला सहजासहजी मिळू शकतं। आजच्या या भागामध्ये आपण अशा प्रकारे स्टेट्स ऑफ मॅटर आणि फिजिकल प्रॉपर्टी कशा प्रकारे मोजल्या जातात, मास कसं मोजलं जातं, व्हॉल्यूम कसं मोजलं जातं, टेम्परेचर कसे मोजलं जातं, डेन्सिटी कशी मोजली जाते हे बघितलं। या पुढच्या भागामध्ये उद्या सकाळी 10:30 भेटून पुन्हा एकदा या विषयाला समजून घेण्याचा प्रयत्न करूया। तोपर्यंत धन्यवाद आणि शुभेच्छा।